नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बावीस जानेवारीला अयोध्येत श्री रामचंद्राच्या भव्य अशा नव्या मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे या उत्सवाची सुरुवात एका अर्थानं देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने झाली आणि प्रत्येक व्यक्तीने काही ना काहीतरी आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला पण काही लोक असे होते की त्यांनी स्वतःची कला आणि अं ती सादर करत रामलल्ला ला एका प्रकारे वेगळ्या प्रकारे अभिवादन केलं आमच्याबरोबर पुण्यातले नामवंत संगीतकार हर्षित अभिराजी आहेत हर्षितजी तुम्ही एकतर तुमचं नवभारतच्या आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। आणि तुम्ही जे गाणं केलं त्याच्यामागची प्रेरणा त्याच्या मागचं वेगळेपण आणि का सुचलं केव्हा सुचलं आ, ही जी श्रीराम स्तुती आहे ही दोन लँग्वेजमध्ये केलेली आपण ट्यून एकच आहे पहिल्यांदा आपण केली की संत तुलसीदास दासांची जी रचना आहे श्रीरामचंद्र कृपालू म्हणा तर ही पहिल्यांदा रचना केली आता ह्यामध्ये असं होतं की एक आमचे पुरुषोत्तम म्हणून योगा टीचर आहेत त्यांनी खरं म्हणजे सांगितलं की इसके उपर आपुच करो मग त्याच्यानंतर मी ते रफ असं केलं होतं आणि पुढं काय आमचं झालं नाही त्याच्यानंतर बोलणं नाही झालं ते लॉकडाऊननंतर तिकडे गेले उत्तराखंडला मग आमचे इथलेच नाही उगम कॉपेर्सचे उदय गाडगिळनी एकदा आमच्या अशा प्रायव्हेट एका गप्पांमध्ये ती ट्यून त्यांना मी ऐकवली की असं असं केलेलं आहे तर ते म्हटलं की हर्षित जी आपण असं करूया की ही जी या, या ट्यून आहे ह्या ह्या ट्यूनवर थोडंसं आपण परफॉर्म करता येईल आणि मुळात श्री रामचंद्र कृपालू भजमन हे जे स्तुती आहे ही आरती आहे ही हजारो लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने ते केलेलं आहे पण त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जर फ्युजनच्या स्वरूपात जर केलं थोडंसं वेस्टर्न आणि इंडियन असं कॉम्बिनेशन करून एक प्रयोग म्हणून आपण कोरिया म्हणाले आणि त्याच्यावर आपण काय करू की नंतर कोरिओग्राफ म्हणजे तो इंडियन स्टाईलनी तो कोरिओग्राफ अर्थात रामाचं काम असल्यामुळे असं करता तर बघा मग मी नंतर त्याला थोडंसं रिफॉर्म केलं आणि ते त्यांना ऐकवलं तर ते म्हणाले की ओके म्हणजे आता आपण ह्याच्यावर उत्तम काम करूया मग मुंबईला त्याचं आम्ही रेकॉर्डिंग केलं आता ह्याचं असं होतं की माझ्याकडे म्हणजे खूप ताऱ्यावरची कसरत होती एक तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये वेस्टर्न हे हवं दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृत असल्यामुळे यातले जे शब्दांची शब्द शब्द बांधणे ती कुठेही त्याला म्हणजे डिस्टर्ब व्हायला नको म्हणजे काय होतं की थोडासा एखादा शब्द जर इकडं मागे पुढे झाला आणि तो उशिरा किंवा लवकर उच्चारला गेला तर त्याचा अर्थ बदलू शकतो आणि मुळात ही एक पवित्र अशी तुलसीदासांची रचना आहे श्रीरामाची स्तुती आहे आणि पारंपरिक आहे त्याच्यामुळे एक खूप ते चॅलेंज होतं पण आपण केलं ते आणि त्याच्यामध्ये मग ट्रम्पेट फ्ल्यूट इंडियन रिदम कोरस वगैरे असं सगळं हे करून ते आपण रेकॉर्ड केलं आणि मग त्यांनी ते नंतर मग तिकडे अयोध्येला त्यांचे काही गुरु आहेत त्यांना त्यांनी पाठवलं त्याच्यानंतर अयोध्येचं जे मग मला, मला एक सांग की त्यानंतर जो राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास आहे त्याचे सचिव चंपतरायजी त्यांच्याशी तेन, तुमचा संपर्क कसा आला कारण तुम्ही अयोध्येत पण गेलात हो। आणि त्यांना ते भेट पण दिलं हो। त्यांनी लोकार्पण केलं तिथे एक आमचे उदयजींचे कॉमन फ्रेंड आहेत हरीश जी म्हणून आहेत आणि बादल सिंह म्हणून तर हे दोघे बजरंग दलाचं म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं प्यारलेली काम बघतात आणि ते जे कारसेवक पुरम आहे तिथेही ते सेवा देत होते आणि उदयजींनी सहज ती रचना त्यांना अशीच मोबाईलवरून पाठवली की बाई हमारे भाईजीने एक कंपोज आहे आप जरा देखो तर त्यांना ते आवडलं मग ते काय बोलले की सर एक काम करते आप इधर अयोध्या मी आई और हमारे जो चंपत राय जी है उन्हें उन्हें हम एक रिक्वेस्ट करते हैं कि इसको आप अयोध्या में लोकार्पण कीजिए नामार्पण कीजिए मतनी तक सग टीम ने ऐकल चंपतराय चंपत राय जी ने ऐकलो तो मान लिया कि अच्छी रचना है सबसे पहले इन्होंने ये ख्याल रखा है कि वो जो प्रोनाउंसिएशन है वो संस्कृत है उसका उसकी जो प्यूरिटी है उन्होंने कायम रखी है उच्चारण अच्छा आहे बाकी आ, उनकी ट्यून दिमाग में बेटते मेलोडी आहे उसमें ट्यून में तो ठीक आहे कोई प्रॉब्लेम नाही उनको आप बोलिए हो मग त्यांनी आम्हाला वेळ दिली आठ तारखेची कारण तर अकरा तारखेपासून ते मग परत वेगळ्या ह्याच्यात होते मग ते बोलले की आपल्याला आठ तारखेपर्यंतची डेडलाईन आहे मग आम्ही ते सगळं केलं त्याचं इथलेच पुण्यातलेच काही आर्टिस्ट आहेत त्यांनी त्याचं क खूप छान कोरिओग्राफी वगैरे केलं आणि ते सगळं आम्ही त्यांना प्रेझेंट केलं तर त्यांनी खरं म्हणजे ते इतके व्यस्त होते त्यांच्याकडे सांस्कृतिक याच्यासाठी म्हणजे ॲक्च्युली त्या ते डेडिकेट म्हणजे त्यांचं कसं होतं की राम जन्मभूमी तिथलं मंदिर हेच त्यांचं पूर्ण होतं पण त्यांनी ते ऐकलं ते त्यांना ते आवडलं त्यांनी आम्हाला वेळ काढला त्यातून आणि तिथे बोलवून त्यांच्या ऑफिसमध्ये आमचा सन्मान केला या गाण्याचं लोकार्पण केलं आणि विशेष म्हणजे त्यांनी त्याची ते एक फ्रेम जी आहे ती फ्रेम Uh, त्यांचं जे वैयक्तिक कारसेवकपुरम मध्ये त्यांचं एक कार्यालय स्वतःच कार्यालय तिथे uh, uh, आपले आदरणीय अशोक सिंगल साहेब जे विश्व हिंदू परिषदेचे पूर्वीचे अध्यक्ष होते म्हणजे रोज त्यांना त्या त्या प्रतिमेला सगळे लोक नमस्कार करतात तर त्यांच्या प्रतिमेच्या शेजारी हे जे आहेत श्री रामचंद्र कृपालू भजमन याची त्यांनी एक जी फ्रेम आहे ती ऐकायला आवडेल खरं तिथे वन्दे श्रीरामचन्द्रम् वन्दे कौसल्यापुत्रम् वन्दे दशरथनन्दनम् वन्दे विष्णुरूपम् श्रीरामचन्द्रकृपालु कृपालु भज मन हरण भव भय दारुणं श्रीरामचन्द्र भज मन हरण भव भय दारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कंजपद कञ्जारुणम् श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम अपन निंदीत हाँ तो हिंदी में क्या है हिंदी, हिंदी में आ, हिंदी, हिं, हिंदी में वो आ, उसकी स्टोरी है कि आ, जब ये ट्यून उन्होंने हिंदी में सुनी ज्यादा हिंदी में सॉरी संस्कृत मे ज्यादा कि संस्कृत की रचना ही खूब लोग आणि संस्कृतचं तुमचं म्हणजे कम्पोजिशन उच्चारण सगळ्या म्हणजे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्याची प्युरिटी तुम्ही ठेवलेली आहे बट असं आहे की आमची एक तुम्हाला सूचना आहे म्हणजे सजेशन असं आहे की हीच ट्यून तुम्ही हिंदीमध्ये मग ती जी रचना आहे ती तुम्ही हिंदीमध्ये का तयार करत नाही मग त्याच्यावर तुम्ही काम करा मग आठ डिसेंबरला तिथून जसं निघालो मग येतानाचा प्रवास होता म्हणजे तिथून लखनौपर्यंत बाय रोड लखनऊपासून पुणे फ्लाईट ले वगैरे लेवर त्या तेवढ्या जो प्रवासाचा वेळ मला मिळाला त्यात त्या मी त्या त्या ते गाणं हिंदीमध्ये पूर्ण लिहून काढलं hmm. आणि दुसऱ्या दिवशी उदयजींशी मीटिंग घेतली त्यांनी त्यांच्या लोकांना ते ऐकवलं ते सगळं आणि त्यांनी अप्रूव्ह केलं आणि त्याच्यानंतर आपण ते हिंदीमध्ये त्याच्यामध्ये ट्रॅक होतच आपल्याकडे संस्कृती इथं पुण्यामध्ये आपण पुण्यातले जे कलाकार आहेत ते म्हणजे माझ्या माझं जे एक स्वतःची ज्याला म्हणतो एक इन्स्टिट्यूट hmm. आहे त्या इन्स्टिट्यूट मधली मुलं आणि पुण्यातले रेकॉर्डिस्ट वगैरे पंचम मध्ये आज यात्रे यांच्याकडे आपण ते हिंदी मध्ये केलं hmm. आणि मग ते हिंदीचं पण लोकांना आम्ही पाठवून दिलं तिकडे परत मग ते हिंदी पण आवडलं मग त्याच्यानंतर हिंदीचा पण प्रवास सुरू झाला आणि त्याच्यावर पण आपण फोकस केलं मग नंतर आता संस्कृत आणि हिंदी असं दोन्ही म्हणजे दोन्ही रचनांचं लोकार्पण आणि रामार्पण झालेलं आहे हर्षीजी नव नवभारत आणि नवराष्ट्र स्टुडिओ मध्ये नवभारत आणि नवराष्ट्र म्हणजे ह्या हे जे दोन्ही माध्यम आहेत तर त्यांना खूप मोठा एक मी म्हणतो की मोठा प्रवास आहे त्यांचा आणि त्यांनी प्रत्येक वेळी म्हणजे असं कधी पाहिलेलं नाही की बाबा हा किती प्रसिद्ध आहे फेमस आहे अमुक हा पण त्यांनी कलागुणांना नेहमी वाव दिलेला आहे त्याच्यामुळे ह्या माध्यमांच्याबद्दल नेहमीच मला एक रिस्पेक्ट आहे आधार आहे आणि तुम्ही आज मला तुमच्या स्टुडिओत बोलवलं त्याबद्दल तुमचा खूप खूप आहे धन्यवाद आपण यासोबत रचना ऐकणार आहोत ती तुम्ही जरूर तिचा आनंद घ्या आणि रामलल्लाच्या चरणी प्रत्येकाची काही ना काहीतरी साधना आराधना सुरू आहे तर ही एक संगीताची रचना आपल्याला निश्चितच आनंद देईल